ओढली भुरी राम राम माझ्या सर्व शेतकरी बांधवांना, मी नवनाथ राठोड आणि आपण पाहतात ॲग्री ट्यूब चॅनल. आणि आज आपण आलेलो आहोत श्री शेषराव भाऊ तायडे मुंडवाडीकर यांच्या या शेडनेट प्लॉटमध्ये. त्यांनी आपल्या या शेडनेटमध्ये काकडी अशी लागवड केलेली आहे आणि अशा या वातावरणामध्ये काकडीसाठी जे येणावर ज्या येणाऱ्या जे काही बुरशा आहेत, त्याच्यावर येणारे काही रोग आहेत, त्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेऊया. आणि ज्या काही उणिवा असतील त्या उणिवा आज आपण त्यांना दाखविणार आहोत. काही कंपनीचे प्रतिनिधी आलेले आहेत, दुकानदार पण आलेले आहेत इथले, जे की आमचे मित्र प्रभाकर भाऊ जाधव आहेत, बी के राठोड साहेब आहेत आणि काही शेतकरी सुद्धा आहेत. आज याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत, तर चला आपण तिकडे जाऊया. ही सध्या क्लायमेट खराब असल्यामुळे जे वेलवर्गीय पीक आहे ह्याच्यावर ही याला ओली भुरी म्हणतात. हे पूर्ण आयली ओले ओले डाग आहे. हे जेवढे ओले डाग आहे ह्या ठिकाणी हा पत्ता पूर्ण असं जळून जाणार आणि पत्ता जळल्यानंतर हिरवाच राहणार आहे. फक्त तिथं काळा डाग असं पडणार. आणि ह्याच्यावर आपण जर आज याला जर आज आपण प्रिकॉशन किंवा आलेल्यावर जर स्प्रे जर नाही घेतलं तर हा पार पूर्ण आपला एवढा चांगला पण पूर्ण खराब होईल. याच्यासाठी जे आहेत ना, ह्या वातावरणामध्ये केमिकल बेस न घेता जे बायोलॉजिकलमध्ये येतात बॅसिलस सबटुलस आणि सुडोमोनस फ्रॅलेसिस, म्हणजे बॅसिलस हे शक्ती नावाने येत आहे आणि सुडो हे प्रहार नावाने येत आहे जय बायोटेक कंपनीचं. ह्याचा आपण आता स्प्रे घ्यायला पाहिजे तर हे आपल्याला जागेवर कंट्रोल मिळेल. नाहीतर हा वातावरण जसं आहे तसंपर्यंत आता प्रत्येक पानावर ते तुम्हाला दिसेल. आता तुमचं एकही पान कोरं राहणार नाही. बघा हे बघा, ही जे आहेत ना ही आज ॲक्टिव्ह झालेलं आहे. हे सगळे आजचे ॲक्टिव्ह आहे. हे बघा, त्यासाठी ना याला लवकरात लवकर स्प्रे घ्या, कारण पाऊस चालू बी असला त्याच्यामध्ये जर स्प्रे केलं तर बॅक्टेरियाला काही फरक पडत नाही. आपला समजायची ओली ओली भुरी. हा ओली भुरी, हे बघा तुम्हाला प्रत्येक पान तसं दिसेल. बघा ह्या पानामध्ये बघा तुम्ही, जर समजा ते ऍक्टिव्ह नसते तर आपल्याला बघा आता ही ऍक्टिव्ह होते. हे बघा, हे तुम्हाला पूर्ण असं फरशी बसवल्यासाठी रंगीत एक 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 कप्पा पेशी सोडून तुम्हाला दिसन ते. त्याच्यामुळे काय पानं जर खराब झालं तर हे माल पूर्ण आपला कामात येणार नाही. हे ओली भुरीचे लक्षण आहे. म्हणजे याला हे आपण काय म्हणतो त्याला डाउनी वगैरे नाही. म्हणजे आता ओली भुरी आहे म्हणजे डाउनी बी येणारच. इथं म्हणजे जिथं तुमची भुरी आली तिथं डाऊनी येणार वेलवेर गेम मध्ये. हे त्यांचं फिक्स आहे, ते एकमेकाला सपोर्ट करतात. आणि मागची कोणती घेतली होती मग तुम्ही याच्यासाठी काही? मागच्या वेळेस आता परवा आम्ही स्टार टॉप मारलं होतं तरी बी आहे ना, परवा मारून सुद्धा आज बघा हे तुम्हाला दिसत आहे साहेब. आम्ही स्टार टॉप किती दिवस राहते अजून? हो आम्ही स्टार टॉप, आम्ही स्टार टॉप हे 5-7 दिवसापर्यंत काम करत आहे. पण हा वातावरण असा आहे की हा पूर्ण याला सपोर्ट आहे, त्याच्यामुळे ते आम्ही स्टार टॉप न पाहिजे तसं तुम्हाला कंट्रोल मिळत नाही. हे बघा आता हे जिथं जिथं कव्हरेज मध्ये आहे तिथं हे रिझल्ट मिळाला आहे आम्ही स्टार टॉप. बघा कुठं आता हे स्टॉप झालं का? हा हे स्टॉप झालं, पण हे स्टॉप झालं पण इथं बघा शेजारी ऍक्टिव्ह झालं त्याच पानावर. हा पूर्ण हे फक्त हे आज आज कालपासून आजच्या हे लक्षण आहे दोन दिवसाचे. हे कव्हरिंगचं पान आहे ना, हे तो कव्हर झालेला आहे पण शेजारी त्याच पानावर अजून शेजारी होतेच ना ते. मग त्याच्यासाठी जे आहे ना हे बॅक्टेरियल काय करतात हे चौकडा पासून काम करणारे असतात. आणि त्याचं प्रमाण काय? प्रमाण बॅसिलस आणि सुडो घ्यायचं. हा ते आज आपण आंब्याला आहे ते मटेरियल मागून घेऊ यांच्याकडं, काही तुमच्याकडं 5-5 न घेऊन या. हे लागणार आहे या वातावरणामध्ये अशा याच्या तर बॅक्टेरियल चांगलं काम करतं आणखी. पण मग माझं काय म्हणणं होतं, हां जे बॅक्टेरियलचं आहे ना जे स्लोली रिझल्ट येतात. नाही स्लोली रिझल्ट येत नाही त्याचे, ते काय करता माहिती आहे का? आपल्याला इमिडिएट स्टॉप करायला काय झालं नाही. आता आम्ही स्टॉप टॉप घेऊन त्याला 3 दिवस झाले ना. मग आता बॅक्टेरियाच घेतले ना ह्याला इमिडिएटली स्टॉप करतात. ते काय असतात माहितीये का, हे जेवढं पट्टीनं वाढतात या वातावरण त्याच्यापेक्षा जास्त पट्टीनं ते वाढतात. बॅक्टेरिया तर ढगाळ वातावरणात सुपर काम करते. पूर्ण पानच आहे हे जागेवर स्टॉप केलं तर बरं आहे, नाही तर मग आता सगळं वाढत वाढतच चाललं ते वाढत. म्हणजे तुम्हाला डाऊनीचं काम असं लवकर थांबवलं नाही
ही जी आहेत ना ही डाउनी नाही ही ओली भुरी आहे परवाकर भाऊ ओली भुरी हा ओली भुरी आहे हिला डाउनी नाही म्हणत का नाही नाही भुरी आहे ना आणि डाउनी येणार आहे ना येणार आहे हां डाउनी नंतर त्याच्यात पहिले असं ओला होते होतं हा म्हणजे कसं असतं आपले असे डाग पडले होते ना जे खालचे पाणी आपण त्यावेळेस तुमचं ज्यावेळेस डाग पडले असेल ना त्यावेळेस असं ओलं डाग खालून दिसत नसेल फक्त वरून येलो डाग दिसत असेल कारण कोरडी भुरी आणि ओली भुरीत फरक आहे ओली भुरी ह्या वातावरणामध्ये ही जी ओली हे असते ना धुई ह्या वातावरणामध्ये त्या धुईमुळे डायरेक्ट इफेक्ट होतात कोरडी धुरी त्यावर तर ओळख येते कारण काय माहितीये का आता ओलावत जात नाही माल चांगला शायनिंग आहे आणि विशेष म्हणजे गुणोत्तर एवढा चांगला आहे तुमच्या इथं की मादी फुलांची संख्या जास्त आहे नर फुल कमी आहे भरपूर माले हे जे पण आहेत ना आज हा पण फ्रेश आहे हे बघा याच्यावर फुल लागले ना ऍक्टिव्ह हां हां मग त्याला हे जे पानं जे वाळले तर मग आमिस्टर टॉप मारले समजा आपण त्या पानाचं म्हणजे त्या औषधाचा रिझल्ट आला म्हणून हे पानं वाळले बा म्हणजे ती भुरीची स्टॉप झाली पण काय होऊ लागलंय आता समजा ती स्टॉप जिथं झाली पण बाजूला ती ऍक्टिव्ह होते ना ऍक्टिव्ह राहील ती नवीन पानावर ऍक्टिव्ह राहील ही पूर्ण आता तुम्हाला सांगतो बरं का आज हे जे दिसतंय उद्या इकडे पूर्ण दिसेन हा पान सगळे म्हणजे पूर्ण कप्पे भरलेले राहतील ते म्हणजे ओले झालेले राहतील आता शेंडा चांगला आहे आता हा पान चांगला दिसतोय पण याचे पाटे मागून पूर्ण ऍक्टिव्ह होते हे जेव्हा बोलून दिसतंय आपल्याला आता हे बघा ही पूर्ण हा पान जे आहे ना मला संध्याकाळपर्यंत जागो जागी जागो जागी दिसत तरी ते घेतलं तुम्ही चांगला झाला नाही तर मग आज आम्ही जी फवारणी घेणार समजा ती नका घेऊ टेप्टू तुम्ही याला बॅचलर आणि सोडून दादा असे डॉट आहेत तुमच्या हा नाही हे डॉट आहे बाई असे ही कशी पिरवेंटी असं म्हणतो हे जे डॉट आहे ना हे बघा ही ओली भुरी नाही हे तर जाऊ दे आता असा विषय संपला तो हे पहिल्यापासून आहे समजा असं पहिल्यापासून आहे ना तर हे पहिल्यापासून कशामुळे आहे माहितीये का तुमच्या तिथं तर चुनखडी जमीन आहे थोडी म्हणजे झिंक आणि फेरस ते पाहिजे तेवढ्या प्रमाणात ऍक्टिव्ह होत नाही झिंक आणि फेरसचा विषय राहतो जसं आपल्याला हे कमी जर झालं ना कोणतं बघा